तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्सन चॅनल. आज आपण बघणार आहोत महा TET म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2024 अंतर्गत येणारे पेपर 1 आणि पेपर 2 अंतर्गत येणाऱ्या बालविकास आणि बालमानसशास्त्र या विषयातील महत्त्वाचा घटक. चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. बालकांच्या अवस्था. गर्भधारणा हा बालविकासाचा आरंभ बिंदू आहे. त्यानंतर फलित बीजावस्थेचा कार्यकाल हा गर्भधारणेतील पहिले 3 आठवडे. त्यानंतर भ्रूणावस्थेचा अवस्था 3 ते 8 आठवडे. त्यानंतर आहे गर्भावस्था ही 9 आठवडे ते जन्मापर्यंतची. अभ्रकावस्था जन्मापासून ते 2 आठवडे. शेषावस्था 2 आठवडे ते 2 वर्ष. बाल्यावस्था प्रबाल्यावस्थेची बाल्यावस्था की 2 भाग पडतात, एक पूर्व बाल्यावस्था आणि दुसरी उत्तर बाल्यावस्था. पूर्व बाल्यावस्था ही 2 ते 6 वर्ष असते. यामध्ये या वयामध्ये प्रश्न वय, अनुकरण वय व टोळी पूर्व वय येतात. तर त्यानंतर आहे उत्तर बाल्यावस्था. त्याचं वय आहे 6 ते 12 वर्ष. यामध्ये शारीरिक व सामाजिक मानसिक वाढ होते. त्यानंतर आहे किशोरावस्था. मुलीमध्ये 11 ते 15 वर्षे अवस्था असते, तर मुलांमध्ये 12 ते 16 वर्षे ही अवस्था असते. नंतर आहे युवावर्ष. कालखंड हा 18 ते 25 वर्ष असतो. प्रौढावस्था 25 ते 35 वर्ष. मध्यावस्था 35 ते 60 वर्ष. आणि वृद्धावस्था ही 60 वर्ष पुढे असते. त्यानंतर संकीर्णमध्ये आहे गर्भधारणा हा विकासाचा आरंभ बिंदू होय. पौगंडावस्था 12 ते 14 वर्षा दरम्यान असते. त्याला ॲडल्टनेस यौनावरंभाचा काळ देखील म्हटला जातो. त्यानंतर आहे कुमारावस्था ही 14 ते 19 वर्षाच्या दरम्यान असते. वाढ शारीरिक बदलांसंबंधीची आहे, जसे उंची वजन इत्यादी विशिष्ट वयापर्यंत वाढते. विकास हा निरंतर चालणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. विशेष करून मानसिक भावनिक बौद्धिक विकास होतो. अनुवंश परिस्थितीने हे घटक बालकाच्या विकासावर परिणाम करीत असतात. बालकाचे सामाजिकरण. कुटुंब हे पहिले सामाजिकरणाचे माध्यम आहे. त्यानंतर येते शेजारे हे दुसरे सामाजिकरणाचे साधन आहे. त्यानंतर शाळा, समवयस्क मित्र आणि जनसंपर्काची साधने हे बालकाच्या सामाजिकरणासाठी महत्त्वाचे घटक मानले जातात. त्यानंतर आहे सामाजिकरणातील टप्पे. पहिला आहे मौखिक टप्पा आहे 0 ते 1 वर्ष. प्रत्येक गोष्ट हवी असल्यास बाळ रडते, मुखाद्वारे रडण्याद्वारे व्यक्त करते. त्यानंतर आहे गुदावस्था ही 2 ते 3 वर्ष असते. मलमूत्र विसर्जनाचा सवय लावण्याचा हा काळ असतो. वडीलपणावस्था मुलांच्या वडीलपणाबद्दल त्या मुलींना आईबद्दलचा या वयात मत्सर वाटतो. लॅटन्सी अवस्था 5 ते 12 वर्षाची असते. यामुळे अवस्थेमध्ये कुटुंबापेक्षा सवंगड्यात रममान होत असतात. पौगंडावस्था ही 12 ते 14 वर्षापर्यंत असते. यात बालक परिपक्व होण्याकडे वाटचाल सुरू असते. संकीर्णमध्ये बघूया. शैशवावस्थेत प्रेम व सुरक्षेची भावना असते. प्रेम न मिळालेली मुले घरात बंड करतात. कृतज्ञविधी विश्वास. आपल्याला आईवडिलावर बाळगायचा विश्वासावर सर्वात जास्त विश्वास असतो. बालकांचा विकास नेहमी सामान्याकडून विशेषाकडे होत असतो. बालकुपोषण 6 महिने ते 5 वर्षापर्यंत कोणी केव्हाही सुरू होऊ शकते. बालकांच्या विकासाचा बोधक. त्यानंतर आहे शारीरिक विकासामध्ये उंची वजन इत्यादीचे प्रमाणबद्धपणे वाढ होणे. भावनिक विकासामध्ये आईबद्दल व इतरांबद्दल प्रेम, ईर्ष्या, राग, काळजी इत्यादी व्यक्त होणे. त्यानंतर आहे सामाजिक विकास. अवधान, संवेदना, स्मरण किंवा एखाद्या सामाजिक घटनाबद्दल जागरूकता, फायदे तोटे याचे ज्ञान होणे. त्यानंतर आहे शैक्षणिक विकासामध्ये शिक्षण घेताना त्या त्या विषयाचे ज्ञान वाढविणे. कारक विकासामध्ये एखादे कार्य करण्याचे विकास, धावणे, वजन उचलणे इत्यादी कारक विकासामध्ये समाविष्ट होतात. सर्वांगीण विकासामध्ये बालकाच्या सर्व बाबींच्या प्रमाणबद्धपणे वयोगटानुसार होणारा विकास म्हणजे सर्वांगीण विकास होय. मानसशास्त्राचे संकीर्ण. मानसशास्त्राचा जनक विलियम गुडमनला मानला जातो. पहिल्या मानसशास्त्राची प्रयोगशाळा ही 1800
1979 जर्मनीमध्ये लिप्झिक या ठिकाणी विलियम विंट यांनी सुरू केली. वर्तनवादी समाजतंत्रजनक म्हणून वॅटसन यांना ओळखले जाते. मानवतेवादी मानसशास्त्राचे जनक कार्ल रॉजर्स हे होते. मनोविश्लेषणाचे जनक सिगमंड फ्रायड. वर्तनवादी समाजशास्त्राचे जनक वॅटसन. प्रकल्प पद्धतीचा मानसशास्त्रीय जनक किल पॅट्रिक. अभिसंधान अभिपद्धतीचा जनक इव्हन पेवलॉव. व्यापक अभिसंधान जनक स्किनर. विस्मरण वक्राचे प्रथम आरेखन हर्बर्ट एबिंगॉस यांनी केले. अध्ययन ही अमुक अनुक्रमणित प्रक्रिया आहे. अध्ययनामुळे वर्तनात बदल होतो. जीवनवृत्तांत पद्धतमध्ये व्यक्ती जीवनाचा सखोल अभ्यास करणारी पद्धत ही जीवनवृत्तांत पद्धत होय. स्मृती ही बोधात्मक क्रिया आहे. प्रत्यावन स्मृती ही सर्वोत्तम स्मृती आहे. प्रत्याभिज्ञ स्मृती पूर्व अनुभवावरून व्यक्ती व वस्तू या स्मृती या स्थितीत या स्मृतीत ओळखल्या येतात. धारणा स्मृती अल्पकालीन स्मृती चेतनवरील बुद्धिगत होणारी परिस्थिती. त्यानंतर जैविक प्रेरणा भूक तहान झोप इत्यादी. मनोसामाजिक प्रेरणा संपादन कुतूहल शोधन इत्यादी. संप्रेषण तंत्र बदललेल्या इच्छा भावना इत्यादी बाह्य गोष्टींद्वारे अभिव्यक्त करणे. त्यानंतर मनोसामाजिक उपपत्ती एरिक एरिक्सन. सामाजिक अध्ययन सिद्धांत अल्बर्ट बांडोरा. ओगावंडास्ता नकारात्मक अवस्था व अपेक्षाभंगाचा काळ मानला जातो. प्रश्न वय पुरेबाल असता 2 ते 6 वर्ष टोळीपूर्व वय देखील म्हटल्या जाते. प्रयत्न प्रधान पद्धती चुका व शिका यावर आधारित आहे. कंटाळा थकव्याच्या पूर्वीची अवस्था होय. अवधान अभिरुचीचे व्यक्त रूप आहे. कसोनी नकारात्मक शिक्षणाची संकल्प मांडली. रुसो विस्थापन एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. प्रक्षेपण तंत्र स्वतःच्या प्रभावाचे खापर दुसऱ्यावर फोडणे. सतत निराशा मुलात मुनगण तयार होतो. सतत बक्ष मिळविण्याचा सहगंड तयार होतो. वारंवार शिक्षेमुळे कोडगी बनतात. लाडावलेली 16 वर्षाची मुलगी आई वडिलाला समोर बालिश बोल काढते. पराक्रमक यंत्रणा होय. बाता होण्याची इच्छा अपृतपणे एखाद्या बालका जन्मजात काम करते. तात्मिकरण म्हणतात. बालकाचा नैतिक विकासाला भर आदर्शवादात दिला जातो. एका ठिकाणी प्राप्त ज्ञानाचा दुसऱ्या ठिकाणी वापर करणे याला अध्ययन संक्रमण म्हणतात. बुद्धिविषय एक घटक सिद्धांत स्पिअरमन. द्वि घटक सिद्धांत थॉर्नडाईक. समूह घटक सिद्धांत थॉम्सन. बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन करण्याची क्षमता होय. ही व्याख्या टर्मन यांनी केली आहे. बुद्धिगुणांक मानसिक वय गुणिला शारीरिक वय भागिला शारीरिक वय गुणिला 100. बुद्धिमान व मानसिक चाचणीची जनक अल्फिन ब्रीने. मंदबुद्धी 20 पेक्षा आयक्यू कमी. मनोदुर्बल 50 पेक्षा आयक्यू कमी. उपसामान्य 90 पेक्षा आयक्यू कमी. सामान्य बुद्धी 90 ते 100 आयक्यू. कुशाग्र बुद्धी 110 पेक्षा जास्त आयक्यू. प्रतिभा संपन्न 150 पेक्षा जास्त आयक्यू. समवाय पद्धतीचे जनक मॅकडुगल. क्रीडन पद्धतीचे जनक कुडवेर कुक. मर्मदृष्टीमूलक सिद्धांत कोहलर. बालोद्यान पद्धतीचे जनक फॉबेल जर्मनीतील. नवबालोद्यान पद्धतीचे जनक जॉन डोई. किंडर गार्टन पद्धतीचे जनक मारिया मॉन्टेसरी. प्रश्नपद्धतीचे जनक सॉक्रेटिस. डीएनिमा ग्रंथाचे लेखक अरिस्टॉटल. प्रश्नवादाचे प्रवर्तक विलियम वूट. सामाजिक अध्ययनाचा सिद्धांत अल्बर्ट बांडोरा. स्मरणशक्तीचा शेवटचा टप्पा ग्रहण. स्मरणशक्ती म्हणजे धारणाशक्ती. क्रीडनपद्धतीचे उपयोग दुसरी वर्गापर्यंत प्रभावी होतो. अत्याधुनिक शिक्षण पद्धती प्रकल्प पद्धती किंवा प्रोजेक्ट पंथळ. क्रमांक अध्ययन पद्धतीचे जनक डॉक्टर स्किनर. प्रभुत्व अध्ययन पद्धतीचे जनक डॉक्टर ब्लूम. श्रेणीबद्ध अध्ययन पद्धतीचे जनक गॅगडी. शैक्या डागाची प्रक्षेपण चाचणी रिबेल यांनी तयार केली. सिगमंड फ्रायड यांच्या मते व्यक्तीचे व्यक्तिमत्वातील पहिला टप्पा हिदम, दुसरा टप्पा अहम, तिसरा टप्पा परमह असतो. RTI चाचण्या व रोशनी तयार केल्या या शाईच्या डागाच्या. वॅट्स बुद्धिमान कसोटी वेशलेरांनी तयार केली. टेट चाचणी मरे यांची तयार आहे. तर अभिरुची व्यक्त करण्याचे स्वभाव म्हणजे स्वरूप म्हणजे अवधान. अध्यापनाची प्रतिमाने 24 डॉक्टर ब्लू जॉईस व मार्शल यांनी मांडली. समूह अन्वेषण प्रतिमाने जॉन डोई. भूमिका पालन फॅनी शॅफेल. उद्गामी विचार हिडला डबला. संक्रमण प्राप्ती
जयराम बुरण अग्रत संघटन डेव्हिडा सुबेल पृच्छा संच बन सामाजिक अध्ययन बांडोरा सर्जनशील विचार पियाजे खोलर। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।